जगरात एक काम माझ्या मनासारखं होईल तर छप्पन वाटलं होतं ती वीणा मदत करे म्हणून 4-5 हजार खर्च केले तर सगळे फुकट गेले. काय बोललीस तू? 4-5 हजार खर्च केलेस तिच्यावर? तिचा मेकओव्हर केला ना, चांगला मेकअप वगैरे करून आणला, सगळं पुसून टाकलं तिने. वेडी आहे का ती? ती वेडी आहे की नाही माहित नाही, पण मला लवकरच वेड लागणार आहे. आणि आज तुमचे बंधू राज तुमच्या मातोश्रींच्या रूम मध्ये जाऊन काहीतरी गुलुगुलू बोलत होते. यशोधन, नक्कीच आपल्या विरोधात काहीतरी कांड असणार आहे. हा एका पण असा आहे ना, स्वतः सुखानं जगणार नाही आणि आपल्याला सुखानं जगू देणार नाही. पण आता मात्र मी ठरवलंय, त्या प्रकरणाचा कायमचा सोक्षमोक्ष लावून टाकतो. फुल अँड फायनल शब्द आहे आपला. आता ह्या घरामध्ये एकतर एक्का राहील नाहीतर यशोधन राहील. मग अशी जो मी नट्टापट्टा करून आले होते ना, तुम्ही एक्कासाठी केला होता. माझ एक्कावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या संसारात ढवळाढवळ करायलाही ना आता या घरात राहणार नाही. आपलीच वाट बघत होतीस ना? एकदा सोड ना. नाही सोडलं. आधी आपल्याला सांग, तू आपलाच विचार करत होतीस ना? नाही, वीणाचा विचार करत होती. काय सर? वीणा घर सोडून चालली. पण का? कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे. आपल्या संसारात तिची लुडबुड नको म्हणून ती घर सोडून चालली.